मुंबईच्या परळ भागात आगीची घटना घडली. कमला मिल परिसरातील टोलेजंगा इमारतीला आग लागली. अग्निशामक दलाच्या 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. टाइम्स टॉवर मध्ये आग लागल्याची माहिती आहे. या आगीच्या धुरांचे लोट 10व्या मजल्यापर्यंत गेले. काचेची बिल्डिंग असल्यामुळे आगीचा धूर आतमध्ये 10 मजल्यांपर्यंत गेलाय. धूर जाण्यासाठी आता बिल्डिंगच्या काचा देखील फोडण्यात येत आहे. त्यामुळे मोठी अपडेट या घडीची. मुंबईच्या परळ भागात आगीची घटना घडली आहे. कमला मिल परिसरातील टोलेजंग इमारतीला ही आग लागल्याची माहिती आहे. अग्निशामक दलाच्या 3 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात. अग्निशामक दलाच्या जवानांकडून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. टाइम्स टॉवर मध्ये आग लागल्याची माहिती आहे. या आगीच्या धुरांचे लोट 10व्या मजल्यापर्यंत गेलेत. काचेची बिल्डिंग असल्यानं आगीचा धूर हा आतमध्ये 10व्या मजल्यापर्यंत गेलाय. धूर जाण्यासाठी बिल्डिंगचा काचा फोडण्यात येत असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. मुंबईच्या परळ भागातील टाइम्स टॉवर मध्ये ही आग लागल्याची माहिती. आणि या ठिकाणी आता अग्निशामक दलाचे जवान देखील दाखल झालेत. त्यांच्याकडून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की आगीचे धुराचे लोट 10व्या मजल्यापर्यंत गेले. काचेची बिल्डिंग असल्यानं या आगीचा धूर आतमध्ये 10व्या मजल्यापर्यंत साठला. आणि त्यामुळे धूर जाण्यासाठी आता बिल्डिंगच्या काचा देखील अग्निशामक दलाच्या जवानांकडून फोडण्यात येत आहे. याच संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी. कमला मिल मधील टाइम्स टॉवरला आग लागल्याचं पाहायला मिळतं. या आगीमध्ये एकूण 9 माळ्यांवरती ही आग पसरलेली आहे. बिल्डिंग ही काचेची असल्यामुळे आग आतल्या आत धुमसत गेली आणि वरपर्यंत याची झळ बसलेली आहे. आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं असलं तरी अद्याप जखमी कोणीही नसल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र अग्निशमन दलाच्या 9 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, बेस्टचे सुद्धा कर्मचारी असतील, या ठिकाणी दाखल झाले आहेत. अग्नीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न हे शर्तीच्या सुरू आहेत. मात्र एकूण आपण या बिल्डिंग जर बघितली तर पूर्ण काचेची बिल्डिंग हे आहे आणि ही कमर्शियल बिल्डिंग आहे. त्यामुळे सध्या तरी कोणतीही दुर्घटना जीवित हानी आहे ती झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. एकूणच आग झुमसत गेल्यामुळे एकूण 9 माळ्यापर्यंत ह्या आगीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. काचा या फोडण्यात आलेल्या आहेत. मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये कुठेतरी अग्निशमन दलाला सुद्धा अडचणींचा सामना तो करावा लागतोय. आतमधून काही जवान हे या बिल्डिंग मध्ये गेलेले आहेत. वरून जी शिडी लावलेली आहे ती क्रेनच्या सहाय्याने सुद्धा या ठिकाणी आग आहे ती विझवण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाचे कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि पर्याप्त अँब्युलन्स सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. मात्र एकूणच या संदर्भात कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी अग्निशमन दलाच्या जवानांकडून घेण्यात येते. आतमध्ये एकूण 10 टॉवर मध्ये ही आग पसरलेली असून प्रत्येक टॉवर मध्ये धुराचे लोट पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकूणच या आगीवरती आता नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांना करावे लागणार आहेत. कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.